जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत अंगणवाडी सेविकांनी लक्ष वेधलेलं आहे. वेतनवाढ आणि पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आता आक्रमक झाल्या. आमच्या मागण्या आहेत की आम्हाला भरीव स्वरूपाचं मानधनवाढ झालं पाहिजे, पेन्शन आम्हाला मिळायला पाहिजे, की हे झोपलेलं सरकार जागे झाले पाहिजे. प्रत्येक बजेटमध्ये आम्ही जातक पक्षाप्रमाणे वाट बघत असतो. टी व्हीच्या समोर आमच्या भगिनी डोळे लावून आतुरतेने वाट बघत असता की आता तरी आपली बातमी येईल, आता तरी कुठेतरी आपली बातमी येईल. पण दरवर्षी तसंच असतं, एक रुपयासुद्धा हे सरकार वाढवत नाही, फक्त आमच्याकडून कामच करून घेते. यासाठी आम्ही मागण्यांसाठी आज आमचा छत्री मोर्चा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.